नमस्कार, लायब्ररी सायन्स एट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये 27 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या संभाव्य आन्सर की झालेल्या पेपरची संभाव्य आन्सर की पाहणार आहोत लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सची. त्यातला फर्स्ट क्वेश्चन पहा, निस्केअर हा टिंबटिंबचा भाग आहे, त्याचा आन्सर आहे सी. निस्केअर हा CSIRचा भाग आहे. क्वेश्चन नंबर 2, इंडियन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स अपस्टॅक हे कोण प्रकाशित करते, त्याचा आन्सर आहे बी, यस लीग. इंडियन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स अपस्टॅक हे यस लीग प्रकाशित करते. यस लीगची स्थापना 1955 रोजी झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 3, जागतिक सूचीय नियंत्रण हा टिंबटिंबचा उपक्रम आहे, त्याचा आन्सर आहे बी, युनेस्को आणि इफ्ला. जागतिक सूचीय नियंत्रण हा युनेस्को आणि इफ्लाचा उपक्रम आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 4, वर्ल्ड कॅटची देखभाल टिंबटिंब करते, त्याचा आन्सर आहे बी, ऑनलाईन कम्प्युटर लायब्ररी सेंटर. वर्ल्ड कॅट OCLC असा क्वेश्चन याआधी आलेला आहे जोड्या लावाला, वर्ल्ड कॅट OCLC, त्याच्यामुळे वर्ल्ड कॅटची देखभाल ऑनलाईन कम्प्युटर लायब्ररी सेंटर करते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 5, खालील संस्थांची त्यांच्या स्थापना वर्षाच्या कालक्रमानुसार रचना करा. तर ILAची स्थापना 1933, यस लीग आता सांगितलं 1955, APLA म्हणजेच आंध्र प्रदेश लायब्ररी असोसिएशन 1914, आणि इटालीस 1969. याच्यामध्ये पर्याय सिक्वेन्सनुसार पर्याय नसल्यामुळे हे जर चुकीचं पर्याय दिलेले असतील तर ह्याचे मार्क्स सगळ्यांनाच मिळतील. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 6, यूट्यूब ही सशुल्क सेवा असल्यामुळे तुम्हाला त्यावर व्हिडिओ अपलोड करण्याची परवानगी नाही, हे चुकीचं आहे. कारण यूट्यूबवर कोणीही व्हिडिओ अपलोड करू शकतो आणि यूट्यूब ही गुगलची सेवा आहे, हे बरोबर आहे. मग याचा आन्सर आहे ए चूक आणि आर बरोबर आहे, म्हणून आन्सर नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 7, ISSN नियतकालिकांसाठी आंतरराष्ट्रीय क्रमांकन प्रणाली आहे. ISSNचा फुल फॉर्म इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरियल नंबर. आणि दुसरं सांगितलेलं आहे, भारतात राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ISSN पुरवते, हे चुकीचं आहे. कारण भारतामध्ये ISSN पुरवण्याचं काम हे कोण करतं, निस्केअर करतं, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. तर भारतामध्ये ISSN पुरवण्याचं काम निस्केअर करत असल्यामुळे हे वाक्य चुकीचं. मग याचा आन्सर येणार ए बरोबर आणि आर चूक, आन्सर नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 8, अनुक्रमाने न येणाऱ्या विषयांना जोडण्यासाठी UDCमध्ये कोणते चिन्ह वापरतात, त्याचा आन्सर आहे बी, प्लस. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 9, खालीलपैकी कोणता विषय डिस्टिलेशनची परिणिती आहे, याचा आन्सर आहे, हा क्वेश्चन खूप वेळा नेट एक्झामला देखील आला होता, त्याचा आन्सर आहे बी, व्यवस्थापन शास्त्र डिस्टिलेशन मॅनेजमेंट, असं लक्षात ठेवा, असंही मी सांगितलं होतं या आधीच्या व्हिडिओमध्ये. क्वेश्चन नंबर 10, डब्लिन कोर टिंबटिंबचे प्रतिनिधित्व करतो, डब्लिन कोर मेटाडेटाचे प्रतिनिधित्व करतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 11, मेटाडेटा म्हणजे, मेटाडेटा म्हणजेच डेटा होय, डी आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 11, मेटाडेटा म्हणजेच डेटा, क्वेश्चन नंबर 11चा आन्सर डी. क्वेश्चन नंबर 12, OCLCचा FSAT फास्ट हा संशोधन प्रकल्प टिंबटिंब आहे, फास्टचा फुल फॉर्म आहे फॅसेटेड ॲप्लिकेशन सब्जेक्ट टर्मिनॉलॉजी. फास्टचा फुल फॉर्म या फुल फॉर्म देखील या आधी क्वेश्चन पेपरला आलेला आहे,
फैसेटेड एप्लिकेशन सब्जेक्ट टर्मिनोलॉजी आणि याचा आंसर आहे डी। विषय शीर्षकासाठी परिगणनात्मक आणि पैलूबद्ध पद्धती, क्वेश्चन नंबर 12 आंसर आहे डी। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 13, टिंबटिंब हे स्मृती सुलभतेचे प्रकार आहे। क्वेश्चन नंबर 13, टिंबटिंब हे स्मृती सुलभतेचे प्रकार आहे, त्याचा आंसर आहे ए सी आणि डी आर करेक्ट। आंसर नंबर सी, ए सी डी आर करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 14, ईएडी मेटाडेटा मानकांची खालील कोणती वैशिष्ट्य आहे, त्याचा आंसर आहे ए ए बी सी आर करेक्ट। क्वेश्चन नंबर 14 चा आंसर आहे ए ए बी सी आर करेक्ट। क्वेश्चन नंबर 15, खालील आयएसबीटींची त्यांच्या प्रकाशन वर्षानुसार क्रमवार रचना करा। मग प्रकाशन वर्षानुसार आयएसबीटी यम हे 1974 आहे, 1971 ते 74। आयएसबीटी यम, आयएसबीटीचा फुल फॉर्म इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लोग्राफिक डिस्क्रिप्शन। आयएसबीटी यम 1971, आयएसबीटी यस 1975, आयएसबीटी यम 1974, आयएसबीटी यस 1975 आणि आयएसबीटी सी यम 2001 आहे आणि आयएसबीटी सी यम 1986 आहे। यम 1971, यस 1975, त्याच्यानंतर सी यम 2001 आणि आयएसबीटी सी यफ 1986। याच्यामध्ये मग पर्याय कसा यायला पाहिजे होता, ए बी डी आणि सी असा पर्याय नसल्यामुळे याचा आंसर याच्यामध्ये हा पर्याय नाही। पण मी हे नेटवर काढलेलं आहे, आयएसबीटी यम इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लोग्राफिक डिस्क्रिप्शन अँड यम म्हणजे मोनोग्राफ अँड मोनोग्राफ 1971, आयएसबीटी यस इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लोग्राफिक डिस्क्रिप्शन अँड सिरियल, यस मीन्स सिरियल 1975, आयएसबीटी सी यम इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लोग्राफिक डिस्क्रिप्शन अँड कार्टोग्राफिक मटेरियल 2001 आणि आयएसबीटी सी यफ इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लोग्राफिक डिस्क्रिप्शन अँड कम्प्युटर फाईल 1986। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 16 चा आंसर आहे बी। फर्स्ट रेकॉर्ड लेबल, सेकंड डिरेक्टरी, थर्ड डेटा फील्ड्स आणि फोर रेकॉर्ड सेपरेटर। आंसर आहे बी। क्वेश्चन नंबर 16 चा आंसर आहे बी, फर्स्ट रेकॉर्ड लेबल, नंतर डिरेक्टरी, नंतर डेटा फील्ड आणि चौथं रेकॉर्ड सेपरेटर। फर्स्ट रेकॉर्ड लेबल, सेकंड डिरेक्टरी, थर्ड डेटा फील्ड्स आणि फोर्थ रेकॉर्ड सेपरेटर। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 17, त्याचा आन्सर आहे सी। क्वेश्चन नंबर 17, ट्रेन ऑफ द चॅरेक्टरिस्टिक फॅसेट आयसोलेट आणि युनिटरी क्लास, याचा आन्सर आहे सी। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 18, याचा आन्सर आहे डी। हे मोठे क्वेश्चन असल्यामुळे मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन करत नाही आहे। क्वेश्चन नंबर 18 चा आन्सर आहे डी, याच्यामध्ये कोणकोणते बुक्स कोणाचे आहेत ते सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 19, वर्गपंक्तीतील वर्गांचा क्रम
आणि क्रमांकित उपांगाच्या पंक्तीतील क्रमांकित उपांग हे ज्या हेतूने आणि ज्याच्यासाठी नियोजलेले आहे त्यांना उपयुक्त ठरणे म्हणजे सहाय्यक अनुक्रम सिद्धांत। प्रत्येक वाचकाला सोयीस्कर अशा विविध वर्गीकरण पद्धती योजने, त्याने असं सांगितलेलं आहे की सहाय्यक अनुक्रम सिद्धांत नुसार का केला जातो, तर त्याच्यासाठी प्रत्येक वाचकाच्या सोयीनुसार काय करायचंय, आपल्याला विविध वर्गीकरण पद्धती योजण्यासाठी सहाय्यक अनुक्रम आहे का हे याच्यामध्ये पहिलं बरोबर आहे आणि दुसरं देखील मला वाटतं बरोबर आहे, दोन्ही बरोबर असू शकतं, शुअर नाही आहे पण वाटते मला तसं। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 20, पॉप्सी ही एक निर्देशन पद्धती आहे, बरोबर आहे, जी भट्टाचार्य यांनी काढलेली आहे ती। आणि रीजन, द्विबंधी वर्गीकरणाचा निर्देश तयार करण्यासाठी पॉप्सीचा उपयोग केला आहे, हे चुकीचं आहे, पहिलं बरोबर आहे आणि दुसरं चुकीचं आहे, आन्सर नंबर ए। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 21, आरडीए हे आशयाच्या तालिकीकरणाचे नवीन प्रमाणक आहे, आरडीए हे आशयाच्या तालिकीकरणाचे नवीन प्रमाणक आहे व ते AACR2ची जागा घेते, बरोबर आहे, आणि AACR2चे हे आशयासाठीचे प्रमाणक नाही, हे लगेच नाही म्हटलं की आपल्याला वाटतं हे चुकीचं आहे, पण हे बरोबर आहे कारण AACR2 हे कॅटलॉगिंगचं प्रमाणक आहे, आशयासाठीचं प्रमाणक नाही, ते कशासाठीचं आहे तर कॅटलॉगिंगचं प्रमाणक आहे, त्याने काय सांगितले AACR2 हे आशयासाठीचे प्रमाणक नाही, नाही म्हणजे बरोबर आहे कारण AACR2 हे कॅटलॉगिंगचं प्रमाणक आहे, मग हे दोन्ही बरोबर आहे, आन्सर नंबर ए। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 22, प्रवाहाकृती पट आणि CPM ही कशाची तंत्रे ओळखले जातात, त्याचा आन्सर आहे ए, कार्य विश्लेषण। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 23, थेरी एक्स आणि थेरी वाय हे कुणी सुचवले, याआधी खूप वेळा आलेला हा प्रश्न आहे, त्याचा आन्सर आहे डी, डग्लस मॅग्रेगर। थेरी एक्स आणि थेरी वाय कशासाठी होता, थेरी एक्स मध्ये काम करणारी जी व्यक्ती असते ती कशी असते, कामचुकार असते, त्यांना कामाची आवड नसते, आणि थेरी वाय मध्ये त्यांना नैसर्गिकरित्या काम करणे खूप आवडते, अशा प्रकारची ही थेरी एक्स आणि थेरी वाय हे कोणीचं कोणाचं होतं, डग्लस मॅग्रेगर यांचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, एडवर्ड डेमिंग हे टिंबटिंब होते, एडवर्ड डेमिंग हे टिंबटिंब होते, तर एडवर्ड डेमिंग हे कोण होते, तर ते एक अमेरिकन प्राध्यापक होते, आन्सर आहे बी, एडवर्ड डेमिंग हे एक अमेरिकन प्राध्यापक होते। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 25, माहिती व्यवस्थापन आणि ज्ञान व्यवस्थापन यामध्ये फरक नाही, माहिती व्यवस्थापन आणि ज्ञान व्यवस्थापन यामध्ये फरक नाही, हे चुकीचं आहे कारण दोघांमध्ये फरक आहे, आणि माहिती आणि ज्ञान ह्या संज्ञा काही वेळा समानार्थी संज्ञा म्हणून वापरल्या जातात, याच्यामध्ये ए चूक आहे आणि आर बरोबर आहे, आन्सर नंबर सी, ए चूक आणि आर बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 26, ग्रंथालयीन उत्पादने आणि सेवा यांच्या विपणनासाठी सोशल नेटवर्किंग साधने परिणामकारक ठरतात, बरोबर आहे, आणि ते कुठेही कोणत्याही वेळी वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतात, याचं दोन्ही बरोबर आहे। क्वेश्चन नंबर 27, त्याच्यामध्ये जोड्या लावायला सांगितलेले आहेत, त्याचा आन्सर आहे डी, आन्सर आहे डी, फुगमिकेशनचं प्रिझर्वेशन, बिल्डिंग लायब्ररी कलेक्शन, ॲक्विजेशन, कार्डेक्स सिस्टीम, रेकॉर्डिंग ऑफ पिरियॉडिकल्स आणि इन्फॉर्मेशन डेक्स, रेफरन्स सर्व्हिस, क्वेश्चन नंबर 27 चा आन्सर आहे डी। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 28, संस्थेच्या प्रणालीत व्यत्यय किंवा अधिभारित करण्याकरिता नकली डेटा किंवा माहिती समाविष्ट करण्याला टिंबटिंब असे म्हणतात, त्याचा आन्सर आहे डी, फ्रॅगमेंटेशन।
नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29 हा क्वेश्चन आलेला आहे नेट एग्जामला. मी आधी याची ट्रिक्स सुद्धा सांगितली होती कसं पाठ करायचं, PEZY असं लक्षात ठेवा सांगितलं होतं मी आधी. हा आलेला क्वेश्चन आहे, मग PEZY याप्रमाणे लगेच बघायचं. फर्स्ट पी म्हणजेच फोर्थ, ई म्हणजेच वन फोर्थ, नंतर वन, नंतर झेड म्हणजेच थर्ड, आणि नंतर सेकंड, वाय म्हणजे योटाबाई. त्याचा आन्सर काय असणार आहे, मग डी आन्सर असणार आहे. आन्सर नंबर डी, क्वेश्चन नंबर 29 चा आन्सर आहे डी. याची शॉर्ट ट्रिक्स PEZY, पेटाबाईट, एस्ट्राबाईट, झेटाबाईट आणि योटाबाईट. क्वेश्चन नंबर 30, प्रोग्रामिंगमधील टप्पे योग्य तर्कशुद्ध क्रमाने लावा. ह्याची सुद्धा तुम्हाला ट्रिक्स, हा पण क्वेश्चन नेट एक्झामला आलेला आहे, म्हणूनच तुम्हाला मी प्रत्येक वेळा सांगत असते की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर खूप महत्त्वाचे आहेत, ते जर तुम्ही केले तर तुम्हाला लवकरात लवकर यश मिळेल. क्वेश्चन नंबर 30 आन्सर आहे बी, फर्स्ट फोर डिझाईन, नंतर कोड, नंतर टेस्ट आणि नंतर डॉक्युमेंटेशन. त्याचं सुद्धा सांगितलं होतं कसं लक्षात ठेवायचं, डिझाईन, कोड, टेक्स्ट अँड डॉक्युमेंटेशन असं लक्षात ठेवा सांगितलं होतं. डिझाईन, कोड, टेक्स्ट अँड डॉक्युमेंटेशन. क्वेश्चन नंबर 30 आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 31, सर्च इंजिन प्रोग्राम्स विशिष्ट कीवर्डशी संबंधित प्रलेख शोधतात आणि संबंधित कीवर्ड्स असलेल्या प्रलेखाची यादी उपलब्ध करतात. बरोबर आहे, प्रलेखाचे निर्देशन करण्यासाठी स्पायडर्स सर्च इंजिनला मदत करतात. याचा आन्सर आहे ए, दोन्हीही बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 32, संगणक आणि इंटरनेट दरम्यान प्रॉक्सी सर्व्हर मध्यस्थ म्हणून कार्य करत नाही. हे चुकीचं आहे, कारण संगणक आणि इंटरनेटमध्ये ते मध्यस्थ म्हणून कार्य करतात, नियंत्रण करण्याचं काम करतात, सुरक्षेचं काम करतात, आणि प्रॉक्सी सर्व्हर सुरक्षा, प्रशासकीय नियंत्रण आणि कॅचे सुनिश्चित करतात. बरोबर आहे, कारण प्रॉक्सी सर्व्हर सिक्युरिटी हे खूप वेळा आलेलं आहे क्वेश्चन नेट एक्झामला जोड्या लावण्यासाठी, प्रॉक्सी सर्व्हर सिक्युरिटी म्हणून. म्हणून याचं ए चुकीचं आहे आणि आर बरोबर आहे. ए चूक आणि आर बरोबर आहे, आन्सर नंबर डी. क्वेश्चन नंबर 33, क्वेश्चन नंबर 33, पुढील पैकी कोणते घटक सत्र स्तराशी संबंधित आहेत. त्याचा आन्सर आहे बी, पहिलं, दुसरं आणि चौथं बरोबर आहे. म्हणजे संवाद नियंत्रण, दुसरं टोकन व्यवस्थापन आणि चौथं सिंक्रोनायझेशन. हे तेनी घटक सत्र स्तराशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 33 चा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 34, संगणकाच्या संसाधनांना त्यांच्या इच्छित वापरकर्त्यास उपलब्ध न करण्याच्या प्रयत्नास टिंबटिंब असे म्हणतात. त्याचा आन्सर आहे सी, डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 35, OSI संदर्भ मॉडेलचे कोणते स्तर होस्ट टू होस्ट स्तर आहेत. त्याचा आन्सर आहे ए, वाहतूक स्तर आणि नेटवर्क स्तर, हे दोन स्तर होस्ट टू होस्ट स्तर आहे. क्वेश्चन नंबर 35 आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 36, प्रणाली कार्यक्षमता नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रोग्रामला टिंबटिंब म्हणून वर्गीकृत केले जाते. त्याचा आन्सर आहे बी, सिस्टम प्रोग्राम. क्वेश्चन नंबर 37, रिंग टोपोलॉजी मध्ये जर संगणकाकडे टिंबटिंब असेल
तरच डेटा प्रसारित केला जाऊ शकतो, त्याचा आंसर आहे ए टोकन। रिंग टोपोलॉजी मध्ये जर संगणकाकडे टोकन असेल तरच काय होऊ शकतो, डेटा प्रसारित केला जाऊ शकतो। लॉकनिस हा क्वेश्चन आलेला आहे खूप वेळा, हा कोण लॉकनिस हा कोणत्या विद्यापीठाचा उपक्रम आहे, त्याचा आंसर आहे बी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 39, बिग डेटाचा कोणता वी डेटाच्या उपयुक्ततेशी संबंधित आहे, बिग डेटाचा कोणता वी डेटाच्या उपयुक्ततेशी संबंधित आहे, त्याचा आंसर आहे सी सत्यता। क्वेश्चन नंबर 40, क्यूआर कोडच्या कोपऱ्यावर पोझिशन डिटेक्शन नमुना दिलेला असतो, टिंबटिंब कोपऱ्यावर पोझिशन नमुना डिटेक्शन दिलेला असतो, यामध्ये याआधी हा क्वेश्चन आला होता क्यूआर मध्ये प्लस वन मायनस वन असं असतं, त्याच्यामुळे माझ्या मते शुअर नाही आहे पण आन्सर आहे ए। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 41, ISO IEC 18004:2000 हे आंतरराष्ट्रीय मानांकन टिंबटिंबच्या विकासाकरिता आहे, त्याचा आन्सर आहे ए क्यूआर कोड। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 42, RDF निर्मितीसाठी कोणती भाषा वापरली जाते, RDF निर्मितीसाठी कोणती भाषा वापरली जाते, त्याचा आन्सर आहे डी। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 43, लॅम्प LAMP लॅम्प मध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो, त्याचा आन्सर आहे ए लिनक्स अपाचे MySQL, आन्सर आहे ए लिनक्स अपाचे MySQL। हा पण क्वेश्चन याआधी सेट एक्झामलाच आलेला आहे, 2018 सेट एक्झामला आलेला क्वेश्चन आहे। टिंबटिंब ही ऑन्टोलॉजीची वैशिष्ट्य आहे, टिंबटिंब ही ऑन्टोलॉजीची वैशिष्ट्य आहे, तर त्याच्यामध्ये ए बी आणि सी आर करेक्ट, ए फर्स्ट सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट, आन्सर आहे ए। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 45, लिंक डेटा कोणत्या माहिती पुनर्प्राप्ती समस्यांना हाताळण्यास सक्षम आहे, लिंक डेटा कोणत्या माहिती पुनर्प्राप्ती समस्यांना हाताळण्यास सक्षम आहे, त्याचा आन्सर आहे ए। फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट। क्वेश्चन नंबर 46, बिग डेटा बद्दलचे काम ग्रंथालयात सुद्धा पाहायला मिळते, बरोबर आहे, आणि ग्रंथालयातील डेटाला माहिती किंवा ज्ञानामध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे, ग्रंथालयामध्ये जो काही डेटा आहे तो माहिती किंवा ज्ञानामध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे, हे दोन्हीही बरोबर आहेत। क्वेश्चन नंबर 47, क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये बाह्य सहयोग शक्य नाही, चुकीचं आहे कारण बाह्य सहयोगाशिवाय क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजेच लोकांचा जास्त समूह असतो, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे। क्लाउड कॉम्प्युटिंगमुळे ग्रंथालयांना नाविन्यपूर्ण वेब सेवा प्रदान करता येतात, हे बरोबर आहे, ए चूक आणि आर बरोबर आहे। खालील संग्रहाची त्याच्या स्थापनेच्या वर्षानुसार क्रमवार रचना करा, काय करायचं आपल्याला, त्याची स्थापनेच्या वर्षानुसार क्रमवार रचना करायची आहे, याच्यामध्ये PMC म्हणजेच पोर्टिको
1806 KB डिनोट 2009 लॉकनीस 1999 आणि पबमेड PMC पबमेड सेंटर 2000। मग याच्यामध्ये आन्सर असं यायला पाहिजे होतं फर्स्ट, नंतर थर्ड, नंतर फोर्थ आणि नंतर सेकंड। हा पर्याय नसल्यामुळे याच्यामध्ये हा पर्यायच नाही आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 49। वाचन साहित्य आढावा लिहिण्याच्या कार्यातील कृतीचा तर्कशुद्ध क्रम ओळखा। त्याचा आन्सर आहे सी, फर्स्ट सेकंड। फर्स्ट काय, केवळ निश्चित करणे, नंतर वाचन साहित्य शोधणे, नंतर वाचन साहित्य वाचणे आणि नंतर त्याचा आढावा लिहिणे। क्वेश्चन नंबर 49 चा आन्सर आहे सी। क्वेश्चन नंबर 50। खालील मॅट्रिक्सचा त्याच्या निर्मिती कालक्रमानुसार योग्य क्रम लावा। खालील मॅट्रिक्सचा त्याच्या निर्मिती कालक्रमानुसार क्रम लावायचा आहे। फर्स्ट आहे बिब्लोमॅट्रिक्स, बिब्लोमॅट्रिक्स 1969, त्याच्यानंतर इन्फॉर्मॅटिक्स, इन्फॉर्मॅटिक्स 1979, त्याच्यानंतर अल्ट्रोमॅट्रिक्स, अल्ट्रोमॅट्रिक्स 2009 आणि वेबोमॅट्रिक्स 1996, वेबोमॅट्रिक्स 1996। क्वेश्चन नंबर 50 आन्सर आहे बी, म्हणजे फर्स्ट, सेकंड, फोर्थ आणि थर्ड। आन्सर आहे बी। आज आपण या व्हिडिओमध्ये फर्स्ट टू 50 क्वेश्चनचे आन्सर पाहिले आहे। भाग दोनच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढील 51 to 100 हे क्वेश्चन पाहूयात। तोपर्यंत जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।